डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 5 मार्चच्या भागात ईशाने छडा लावायचं ठरवलं तर प्रकरण गळ्याशी येईल याची राजेश आणि सुधीरला कल्पना असते. विक्रांत त्या दोघांना आपला प्लॅन सांगतो आणि त्याप्रमाणे वागायला सांगतो. ईशा जुन्या फाईल चाळत असते, तिथे विक्रांत येतो तरी तिचं लक्ष नसतं. विक्रांत तिच्या हातातली फाईल काढून घेतो आणि बायकोने आपल्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकाच कंत्राटदाराच्या वेगवेगळ्या फाईलवर वेगवेगळ्या सह्या असल्याचं विक्रांत ईशाला सांगते. फ्रॉड माणसाला शोधण्यात आपण ईशाची मदत करू असं विक्रांत ईशाला आश्वासन देतो. विक्रांत झेंडेला बोलावून घेतो आणि ईशाने सह्या शोधून काढल्याचं सांगतो. ईशाला ऑफिसमध्ये आणून विक्रांतने चूक केलीये असं झेंडेला वाटतं. तर खूप खोलात जाऊन ईशा चूक करते आणि त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे असं विक्रांतला वाटतं. दुसऱ्या दिवशी ईशा आणि विक्रांत ऑफिसमध्ये पोहोचतात तेव्हा सर्वजण ईशाशी आदराने बोलतात. विक्रांतने असं वागण्याचं कारण विचारल्यावर सर्वजण ईशाच्या हुशारीचं कौतुक सांगतात. आपण हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला जाईल का याबद्दल ईशा साशंक असते. विक्रांत तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. ईशा आणि विक्रांत दोघे कॉफी पीत बसलेले असताना तेवढ्यात मायरा येते आणि दोघांनाही कॉन्फरन्स रूममध्ये यायला सांगते. ईशा विक्रांत कॉन्फरन्स रूममध्ये येतात तेव्हा तेथे राजेश आणि सुधीर असतात. विक्रांत राजेश आणि सुधीरला सज्जड दम देतो. फ्रॉड करणारा कोण आहे हे आपण शोधून काढू असं म्हणत तो ईशाच्या बाजूने असल्याचा आवाहनतो. राजेश आणि सुधीर गयावया करतात. विक्रांत त्यांना निघून जायला सांगतो तेव्हा ईशा राजेश आणि सुधीरला एक संधी द्यावी अशी विक्रांतला विनंती करते. ईशाच्या या निर्णयाचं सगळ्यांना अजब वाटतं. विक्रांत ईशावर चिडेल असं झेंडेला वाटतं, पण विक्रांत ईशावर चिडण्याऐवजी तिच्यासाठी टाळ्या वाजवतो. हे बघून मायराचा मात्र तिळपापड होतो. ईशा फ्रॉड माणसाचं नाव शोधून काढेल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. Download the Z5 app now.